हाय स्टूडेंट, हाउ आर यू? वेलकम टू माय चॅनल. लास्ट लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज मधील जो काही 5 नंबरचा क्वेश्चन होता तो सॉल्व केलेला आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो काही आहे, म्हणजे 6 नंबरचा आहे, तो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अगोदर सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सो लेट्स स्टार्ट. अर्चना अँड प्रेरणा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. With the help of following trial balance and adjustments given below, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and the balance sheet as on that date. 31 March 2019 ट्रेडिंग पी एंड एल आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. कशावरून? तर ट्रायल बॅलन्स आणि काही ऍडजस्टमेंट त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला हे फायनल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. विद्यार्थ्यांनी फॉर्मॅट माझ्याबरोबरच प्रिपेअर करून घ्यायचं आहे. जो काही ट्रायल बॅलन्स मी एक्सप्लेन करणार आहे त्या त्या पॉईंट्सना टिक मार्क करून घ्यायच्या आहेत. ऍडजस्टमेंट ज्या पॉईंटना आहे त्या पॉईंटना देखील टिक मार्क करून घ्यायच्या आहेत. बघा, या ठिकाणी आपण ट्रायल बॅलन्स पाहूया. डेबिट जे काही बॅलन्सेस आहेत ते माहिती आपल्याला, एक तर डेबिट बॅलन्सेस आपल्या ट्रेडिंग अकाउंट किंवा पी एंड एल अकाउंटच्या डेबिटला आणि असेटला जात असतात, आणि क्रेडिट बॅलन्सेस जे काही आहेत ते म्हणजे ट्रेडिंग अँड पी एंड एल अकाउंटच्या क्रेडिटला किंवा लायबिलिटीला जात असतात. स्टॉक हा जो दिलेला आहे तो कोणता दिलाय? तर 1 एप्रिल 2018 म्हणजे हा ओपनिंग स्टॉक असणार आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होणार आहे. याचं पेटंट असेटला जाईल. आता याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे, त्याला टिक मार्क करून घ्यायची आहे. पेटंट्सला ऍडजस्टमेंट दिलेली आहे. त्यानंतर डेटर्सला देखील ऍडजस्टमेंट दिलेली आहे, असेटला जातील. नेक्स्ट स्टॉक ऑफ स्टेशनरी जो काही दिलेला आहे कोणत्या ठिकाणी जाणार आहे लक्षात घ्या. स्टॉक ऑफ स्टेशनरी हा कोणत्या ठिकाणी जाणार आहे? तर असेटला जाणार आहे. किती दिलेले? तर 3000 सांगितलेले आहेत. नेक्स्ट जो काही आहे तो म्हणजे ट्रेडमार्क असेटला जाईल. बिल्स रिसिवेबल सांगितलेलं आहे त्यांनी, तो देखील असेटला जाईल. इलेक्ट्रिसिटी चार्जेस पे अँड एल अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. वेजेस आउटस्टँडिंग त्यांनी सांगितलेले आहेत, म्हणजे ऍडजस्टमेंट आहे. हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाईल. हिटिंग अँड लाइटिंग हा देखील ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होणार आहे. कोणती ऍडजस्टमेंट सांगितलेली नाही. नेक्स्ट ट्रेड एक्सपेन्सेस त्यांनी सांगितलेला आहे. आता क्वेश्चन मध्ये फक्त जर ट्रेड एक्सपेन्सेस दिला असेल तर तो पे अँड एल अकाउंटच्या डेबिटला आपण घेणार आहोत. मात्र ट्रेड एक्सपेन्सेस बरोबर जर जनरल एक्सपेन्सेस देखील दिला असेल तर ट्रेड एक्सपेन्सेस आपल्याला ट्रेडिंगला दर्शवून घ्यावं लागणार आणि जनरल पे अँड एल अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करून घ्यावं लागणार आहे. सेल्स रिटर्न ऍडजस्टमेंट आहे, म्हणजे सेल्स मधून आपण काय करणार आहोत तो लेस करणार आहोत, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. लँड अँड बिल्डिंग असेटला जाईल. फर्निचर असेटला जाईल. ऍडजस्टमेंट दिलेले आहे दोन्ही पॉइंटना. फर्निचर ऍडिशनल म्हणजे परचेसेस देखील त्यांनी सांगितलेले आहेत, म्हणजे 3 ते 4 लाईन फर्निचरच्या खाली सोडायच्या आहेत. कॅश ऍट बँक असेटला जाईल. इन्व्हेस्टमेंट त्यांनी सांगितलेलं आहे किती, तर हे देखील असेटला जाणार आहे. ड्रॉइंग सांगितलेले आहेत पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग आपण करून घेणार आहोत. नेक्स्ट बॅड डेट्स ऍडजस्टमेंट दिलेले आहे, याच्यावरती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातील. नेक्स्ट क्रेडिट बॅलन्सेस जे काही आहेत ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण सेपरेट काढणार आहोत, त्याच्या क्रेडिटला जातील. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. नेक्स्ट जो काही पॉइंट आहे तो म्हणजे काय सांगितलेला आहे, तर अदर लोन्स सांगितलेला आहे, हा लायबिलिटीला जाईल. रिझर्व फंड सांगितलाय, हा देखील लायबिलिटी जाईल. क्रेडिटर्स लायबिलिटीला जातील. बिल्स पेबल लायबिलिटीला जातील. परचेस रिटर्न ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लेस होतील परचेसेस मधून. नेक्स्ट आरडीडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होणार आहेत आणि इंटरेस्ट क्रेडिट साईडला दिलेला, याचा अर्थ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होणार आहे. आय होप की विद्यार्थ्यांनी सर्व फंड पोस्टिंग करून घेतलेले असणार आहेत. बघा, या ठिकाणी फॉर्मॅट मी प्रिपेअर करून घेतलेला आहे. ज्या ज्या पॉइंटना ऍडजस्टमेंट दिलेले आहे ते पॉइंट फक्त मी या ठिकाणी पोस्टिंग केलेले नाहीत. अदरवाईज इतर जे काही पॉइंट्स आहे ट्रायल बॅलन्स मधले ते सर्व मी काय केलेले आहेत, पोस्टिंग करून घेतलेले आहेत.
ठिकाणी पार्टनर्स कैपिटल अकाउंट देखील मी ओपन केलेला आहे, ब्रॉडडाउन या ठिकाणी दर्शवलेला आहे। नेक्स्ट म्हणजे बैलेंस शीट देखील या ठिकाणी मी ओपन केलेला आहे। ज्या ज्या पॉइंटना ऍडजस्टमेंट आहे त्याच्याखाली लाइन्स मी सोडलेल्या आहेत। आता या ठिकाणी पार्टनर्स कैपिटल अकाउंटचा जो काही बॅलन्स आहे तो आपला लिहून घेणार आहोत। बघा किती आहे अर्चनाचा, तर 40,000 एंड प्रेरणाचा 20,000। आता यानंतर आपण डायरेक्टली ऍडजस्टमेंट पाहणार आहोत। आय होप की विद्यार्थ्यांनी सर्व ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करून घेतलेलं असणार आहे। मग फर्स्ट ऍडजस्टमेंट त्यांनी काय सांगितलेली आहे, स्टॉक ऑन 31 मार्च 2019 इज व्हॅल्यूड ऍट कॉस्ट प्राइस 12,000 अँड मार्केट प्राइस ₹17,000। आता ज्या वेळेला ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला कॉस्ट प्राइस देखील दिलेली असेल आणि मार्केट प्राइस देखील दिलेली असेल, तर यापैकी दोन्ही पैकीची प्राइस तुमची कमी आहे ती प्राइस आपण क्लोजिंग स्टॉक म्हणून दर्शवून घेत असतो। आता यामधील कॉस्ट प्राइस जास्त आहे की मार्केट प्राइस, तर मार्केट प्राइस जास्त आहे म्हणजे कमी जी काही आहे ती प्राइस आपण क्लोजिंग स्टॉक म्हणून दर्शवणार आहोत। आता या ठिकाणी 12,000 ही कमी आहे म्हणून क्लोजिंग स्टॉक आपण 12,000 दर्शवून घेणार आहोत। बघा या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला बाय क्लोजिंग स्टॉक 12,000। नेक्स्ट म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साईटला क्लोजिंग स्टॉक 12,000 पोस्टिंग करून घेतलेला आहे। नेक्स्ट ऍडजस्टमेंट लक्षात घ्या, आवर कस्टमर मिस्टर शेखर फेल्ड टू पे हिज ड्यूज ऑफ ₹800। काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या, आवर कस्टमर मिस्टर शेखर हा एक कस्टमर आहे, फेल्ड टू पे हिज ड्यू ऑफ ₹800। 800 ही रक्कम तो देण्यासाठी काय झालेला आहे, असमर्थ ठरलेला आहे, फेल्ड ठरलेला आहे, म्हणजे ₹800 आपले काय झालेले आहेत, बुडीत झालेले आहेत। फर्स्ट इफेक्ट आपला 800 कोणत्या ठिकाणी जाणार आहे लक्षात घ्या, तर सन्ड्री डेटर्स जे आपण बॅलन्स शीटच्या असेट साईटला पोस्टिंग करून घेतलेले आहेत। बघा या ठिकाणी डेटर्स 18,500 ट्रायल बॅलन्स मधले घेतलेले आहेत। आता जी सेकंड नंबरची ऍडजस्टमेंट आपण पाहिलेली आहे त्यातील न्यू बॅड डेट्स किती आहेत, तर 800 सांगितलेले आहेत बुडीत। सेकंड इफेक्ट जो काही आहे तो बॅलन्स सॉरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग आपण करून घेणार आहोत। बघा या ठिकाणी सेपरेट आपण अकाउंट पी अँड च्या डेबिटला काढलेला आहे, टू रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स अकाउंट। ओल्ड बॅड डेब्ट्स किती आहेत, तर 200 प्लस न्यू बॅड डेब्ट जे आता न्यू ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी सांगितलेले आहेत ते किती आहेत, तर 800 सांगितलेले होते। ह्याचे दोन इफेक्ट आपले करून झालेले आहेत। नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे ती म्हणजे वन एट ऑफ पेटेंट्स आर टू बी रिटर्न ऑफ। आता पेटेंट्स आपल्याकडे किती सांगितलेले होते लक्षात घ्या, तर 2,000 पेटेंट्स सांगितलेले होते, ते आपण कोणत्या ठिकाणी दर्शवलेले आहेत, तर असेट साईटला आपण घेतलेले आहेत। या 2,000 1/8 एवढा हिस्सा काय केलेला आहे पेटेंटचा, रिटर्न ऑफ सांगितलेला आहे त्यांनी, म्हणजे रिडक्शन सांगितलेलं आहे, कमी सांगितलेला आहे। आता 2,000 1/8 हिस्सा आपल्याला काढून घ्यायचा आहे, विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेशन करून पाहायचं आहे। त्याचा फर्स्ट इफेक्ट आपला कोणत्या ठिकाणी जाणार आहे लक्षात घ्या, तर बॅलन्स शीटच्या असेट साईटला जो काही आपण पेटेंट्स घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करावा लागणार आहे, तो लेस करून घ्यावा लागणार आहे। बघा या ठिकाणी बॅलन्स शीटच्या असेट साईटला पेटेंट्स आपण या ठिकाणी 2,000 घेतले, या 2,000 1/8 म्हणजे 1/8 एवढा हिस्सा काय झालेला आहे, राईट ऑफ त्यांनी सांगितलेला आहे, म्हणजे किती आला बघा 2,000 1/8 एवढा शेअर आपल्याला काढायचा आहे, किती सांगितलेलं आहे लक्षात घ्या त्यांनी, तर 250 एवढा येणार आहे। सेकंड इफेक्ट जो काही आहे तो कोणत्या ठिकाणी जाईल लक्षात घ्या, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला पेटेंट राईट ऑफ सांगितले म्हणजे रिडक्शन झाले, लॉस आहे फर्मचा, त्यामुळं टू पेटेंट्स राईट ऑफ 250 असे दोन इफेक्ट राईट ऑफचे आपले करून झालेले आहे। मग लक्षात घ्या, फर्स्ट इफेक्ट आपला पेटेंट जे मूळचे पेटेंट होते त्या 2,000 वरती 1/8 हिस्सा एवढा आपण काढला, किती आला, तर 250 एवढा हिस्सा आलेला आहे, तो आपल्याला लेस दाखवावा लागणार आहे। आउटरला किती अमाऊंट आली, तर 1,750।
नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा, अ पार्ट ऑफ फर्निचर ₹5,000 इज परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018. आता मूळचे फर्निचर किती रुपीजला सांगितलेले आहेत त्यांनी, तर 13,000 ला सांगितलेले. ते आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला ऑलरेडी घेतलेले आहेत. पण त्यानंतर 1 ऑक्टोबर 2018 ला आणखीन परचेस फर्निचरचा पार्ट त्यांनी परचेस केलेला आहे, किती रुपीजचा, तर 5,000 चा सांगितलेला आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट लगेच आपण बघूया की डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10% अँड ऑन फर्निचर 5%. म्हणजे फर्निचर वरती देखील त्यांनी डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे. बघा आता याच्यासाठी आपण वर्किंग नोट आपण अगोदर काढून घेऊया. मेन फर्निचर त्यांनी किती रुपीज सांगितलेले आहेत लक्षात घ्या, तर 13,000 सांगितलेले आहेत. त्यानंतर 5,000 आणखीन परचेसेस त्यांनी सांगितलेले आहेत, कधी, तर 1 ऑक्टोबर 2018 ला. म्हणजे मूळचे जे काही 13,000 हे वर्षाच्या सुरुवातीला खरेदी केलेले होते, म्हणजे घेतलेले होते, याच्यावरती आपल्याला पूर्ण वर्षाचे काय करायचे, डेप्रिसिएशन काढून घ्यावे लागतील पूर्ण वर्षाचे 5%. विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेशन करून पाहायचं आहे. आता हे पूर्ण वर्षाचे किती डेप्रिसिएशन येतील लक्षात घ्या, तर 400 एवढी रक्कम येईल. सॉरी, मूळचे फर्निचर किती होते, तर 13,000 होते. आता याच्या 5% काढण्याच्या अगोदर ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे, तर अ पार्ट ऑफ फर्निचर या 13,000 मधील 5,000 चा असा पार्ट आहे की तो कधी खरेदी केलेला आहे, तर 1 ऑक्टोबर 2018 ला परचेस केलेला आहे. म्हणजे त्या तारखेला परचेस केलेला आहे, म्हणजे तो ती अमाऊंट आपल्याला काय करून घ्यावी लागणार आहे, लेस करून घ्यावी लागणार आहे लक्षात घ्या. तर 13,000 मायनस 5,000 म्हणजे टोटल फर्निचर आपल्याकडे किती आले, तर 8,000 आले. या 8,000 वर पूर्ण इयरचे आपल्याला काय करायचे, 5% काढून घ्यावे लागणार आहेत. बघा 10% ने आले 800, आपल्याला काढायचे 5% पूर्ण इयरचे, म्हणजे किती आले, तर 400 एवढी अमाऊंट आली 8,000 ची. आणि त्यानंतर जे 1 ऑक्टोबरला 5,000 परचेस केलेले होते ते त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड होते, ते आपण साईटला काढलेले आहेत. म्हणजे 5,000 वरती 5% आपल्याला 6 मंथ्सचे कॅल्क्युलेट करून घ्यावे लागणार आहेत लक्षात घ्या. या 5,000 वरती 5,000 मल्टीप्लाय 5%, बघा किती येतील. 5%नी 6 मंथचे 5,000 वरती आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचे आहेत, किती आले, तर 125 एवढे कॅल्क्युलेशन केल्यानंतर अमाऊंट येईल. म्हणजे टोटल डेप्रिसिएशन आपल्याकडे किती आलं, तर 525. फर्निचरचं टोटल डेप्रिसिएशन किती आलेलं आहे बघा, या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे. 400 + 125 = 525 कसे आले लक्षात घ्या, तर मूळचे फर्निचर 13,000 होते. या 13,000 मध्ये 1 ऑक्टोबर 2018 ला 5,000 चे परचेस केलेले होते, त्यामुळे ते आपण साईटला काढले. म्हणजे राहिलेल्या अमाऊंट वरती, म्हणजे 8,000 वरती पूर्ण इयरचं आपण कॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे डेप्रिसिएशन 5%. ते किती आलं, 400 आलं. आणि त्यानंतर 5,000 वरती 6 मंथचं 5% आपण कॅल्क्युलेट केलं, किती आले, तर 125. असे टोटल मिळून डेप्रिसिएशन आपल्याकडे किती आले, तर 525. बघा फर्निचर 13,000 + 5,000 असे त्यांनी, सॉरी आता या ठिकाणी टोटल फर्निचर आपले किती सांगितलेत त्यांनी, तर 13,000 सांगितलेत. मग त्याच्यामध्ये 5,000 आहेत इन्क्लूड, म्हणजे आपले 8,000 हे पूर्ण इयरचे आपल्याला दर्शवून घ्यावे लागणार आहेत. म्हणजे 8,000 + 5,000 = 13,000 आणि मग डेप्रिसिएशन आपल्याला लिहावं लागणार आहे 525. आउटरला जी काही अमाऊंट येणार आहे ती बघा कशा पद्धतीने येईल, मायनस करून 12,475. आता डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट जो काही आहे तो कोणत्या ठिकाणी दर्शवून घ्यावा लागणार आहे आपल्याला, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण पोस्टिंग करून घेणार आहोत. बघा टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग फर्निचरचा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 525. आय होप की ही ऍडजस्टमेंट तुमच्या सविस्तर लक्षात आलेली असणार आहे. याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही वारंवार पाहणं गरजेचं आहे.
नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा, डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग वरती 10% कॅल्क्युलेट करायचे आहे. बघा लँड अँड बिल्डिंग इनरला आपण घेतलेले 22,000, याच्यावरती 10% काढायचे किती आले तर 2,200 एवढे येतील. लेस करून आउटरला अमाऊंट आली 19,800. सेकंड इफेक्ट 2,200 डेप्रिसिएशनचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपल्याला करून घ्यावा लागणार आहे. किती आहे बघा लक्षात घ्या, तर 2,200 टोटल आपली आउटरला आली 2,725. या पद्धतीनं कोस्टिंग आपलं करून झालेलं आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹300 अँड इलेक्ट्रिसिटी चार्जेस ₹200. आता मेन जे काही पॉइंट आहेत ते आपण लिहून घेतलेले आहेत. बघा वेजेस किती सांगितलेले होते तर 950 सांगितले, त्याच्यामध्ये प्लस आउटस्टँडिंगचे किती सांगितले तर 300 सांगितलेले आहेत. ऍड करून आपल्या आउटरला फिगर आलेले 1,250. नेक्स्ट काय सांगितलेलं होतं तर इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,450 मध्ये प्लस आउटस्टँडिंगचे 200, आउटर अमाउंट लगेच घ्या 1,650. या पद्धतीने इफेक्ट. सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंगच्या कोणत्या ठिकाणी जातील तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पोस्टिंग आपण करून घेणार आहोत. बघा वेजेसचे किती सांगितलेले आहेत त्यांनी, तर 300 सांगितलेले होते. इलेक्ट्रिसिटी चार्जेसचे 200 सांगितलेले होते, असे टोटल आउटरला आले 500. बाकी सर्व पॉइंट्स जे काही आहेत क्रेडिट बॅलन्सेसचे ते आपण ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. लास्ट ऍडजस्टमेंट काय सांगितलेले आहे लक्षात घ्या, अलाव इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3%. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढत असताना पार्टनरचे जे काही कॅपिटल आहे या कॅपिटल वरती इयरली आपल्याला काय करायचंय 3% कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. आता त्याचा इफेक्ट आपण जे काही करणार आहोत त्याचा फर्स्ट इफेक्ट आपला कोणत्या ठिकाणी जाईल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होणार आहे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता 40,000 वरती 3% आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावं लागणार आहे. किती येणार आहे विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेशन करून पाहायचंय. 3% ने आला 1,240,000 वर आणि 20,000 वरती 3% ने 600 एवढा येणार आहे. सेकंड इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करून घ्यावं लागणार आहे. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट अर्चनाचा किती आलेला आहे लक्षात घ्या, तर 1,200 अँड प्रेरणाचा आलेला आहे 600. आउटरला असे आले 1,800. बघा दोन्ही इफेक्ट आपले करून झालेले आहेत. सर्व ऍडजस्टमेंट आपल्या कम्प्लीट झालेल्या आहेत. आता ओल्ड आरडीडी जो काही आहे तो देखील आपण या ठिकाणी लिहून घेतलेला आहे 500. इनरलाच बॅलन्स घ्यायचा आहे 1,000 मधून 500 लेस केल्यानंतर आउटरला अमाऊंट आलेली आहे 500. बघा या ठिकाणी सर्व पोस्टिंग आपल्या करून झालेल्या, ऍडजस्टमेंट देखील आपल्या कम्प्लीट झालेल्या आहेत. सो आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायला घेऊया. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटची टोटल जी काही आहे ती किती येणार आहे लक्षात घ्या, तर 41,800 एवढी टोटल येणार आहे. डेबिट साईडची टोटल कमी येते तेवढीच टोटल आपण लिहून घेणार आहोत. डेबिट साईडला जो काही डिफरन्स येणार आहे त्याला नाव काय देणार आहोत आपण, ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. डेबिटच्या ज्या काही अमाऊंट आहेत ते आपल्याला 41,800 मधून लेस करून घ्यावा लागणार आहे. जो काही डिफरन्स येतोय तो किती येतोय, तर 8,290 हा काय करावा लागणार आहे आपल्याला, फॉरवर्ड करावा लागणार आहे या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 8,290. बघा या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील आपण क्लोज करून घेणार आहोत. बघा क्रेडिट साईडची टोटल या ठिकाणी किती येते, एट
त्यानंतर डेबिट साईडच्या ज्या काही अमाऊंट आहेत त्या आपल्याला लेस करून घ्याव्या लागणार आहेत 8600 मधून. आणि जो काही रेशो आहे त्या रेशो प्रमाणे आपल्याला काय करावा लागणार आहे, आलेला डिफरन्स डिस्ट्रीब्युट करून घ्यावा लागणार आहे. डिफरन्स जो काही येतोय तो म्हणजे 825 एवढा डिफरन्स येतोय. हा आपल्याला रेशो प्रमाणे, रेशो किती सांगितला होता तर 2:1 हा रेशो सांगितलेला होता. या रेशो प्रमाणे अर्चना आणि प्रेरणा मध्ये डिस्ट्रीब्युट आपण करून घेऊया. अर्चनाला किती येईल तर 550 अँड 275 आला प्रेरणाला. हा आलेला नेट प्रॉफिट आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला काय करायचं आहे, ट्रान्सफर करून घ्यावा लागणार आहे बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेट प्रॉफिट किती आलेला आहे तर 550 अँड 275. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करून घेऊया. बघा क्रेडिट साईडची टोटल किती येणार आहे तर 20,875 तेवढीच डेबिटला देखील आपण लिहून घेणार आहोत. अर्चनाच्या कॉलमची टोटल आलेली आहे 41,750 तेवढीच डेबिटला लिहून घ्यायची आहे. ज्या काही ड्रॉइंग्स त्यांनी सांगितलेल्या आहेत ते ड्रॉइंग्स आपल्याला लेस करून घेऊन जो काही डिफरन्स राहणार आहे त्याला आपण नाव काय देणार आहोत तर टू बॅलन्स कॅरीड डाऊन. बघा अर्चनाचे 1200 लेस करायचे 41,750 मधून किती बॅलन्स राहिलेला आहे बघा तर 40,550. त्यानंतर प्रेरणाचे जे काही ड्रॉइंग्स आहेत 900 ते आपण लेस करून घेऊया 20,875 मधून. डिफरन्स आलेला आहे 19,975. आलेला जो काही कॅरी डाऊन आहे तो आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करून घ्यावा लागणार आहे 40,550. अमाऊंट लगेच आउटरला घेऊया आपण 60,525. बघा या ठिकाणी आपण बॅलन्स शीट टॅली करून घेऊया. डेटर्सची अमाऊंट आपल्या आउटरला घ्यायची राहिलेली आहे, लक्षात घ्या किती राहिलेली आहेत. बघा लेस करून अमाऊंट आली आपली 17,700. बघा या ठिकाणी टोटल केली तर लायबिलिटी साईडची टोटल जेवढी येते तेवढीच असेट साईडची देखील टोटल येणार आहे 87,525 तेवढीच असेटला देखील टोटल येते 87,525. या ठिकाणी क्वेश्चन आपला कम्प्लीट झालेला आहे. आय होप की विद्यार्थ्यांना पूर्ण प्रॉब्लेम समजलेला असणार आहे. या चॅप्टरमधील प्रिव्हियस जे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला पाहायचे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व प्रॉब्लेम पुन्हा एकदा रिव्हिजन करू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, टेक केअर.